हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. फर्स्ट पार्टमध्ये आपण या टेबल मॅटचा इथपर्यंतचा भाग कसा विणायचा ते पाहिलं होतं. या सेकंड पार्टमध्ये आपण इथून पुढे कसं विणायचं ते पाहणार आहोत. सध्या आपल्या 10 पाकळ्या तयार झालेल्या आहेत, तर या पुढील पार्टमध्ये म्हणजेच या पुढील राऊंडमध्ये आपले 20 पाकळ्या तयार होणार आहेत. या 10 पाकळ्यावर आपण दोन दोन सर्कल प्रत्येक पाकळीवरती विणून घेतलेले आहेत. 3 चेनचं एक सर्कल प्रत्येक पाकळीवरती आपण विणून घेतलेलं तुम्ही पाहिलं होतं. आता आपण या एक पाकळीवरती दोन पाकळ्या कशा तयार करायच्या ते पाहणार आहोत. याच पद्धतीने तुम्ही असेच तुम्हाला जेवढे हवे असतील तेवढेही राऊंड विणू शकतात. मी फक्त हा पहिला राऊंड आणि हा दुसरा राऊंड विणून दाखवणार आहे. त्यानंतर तुम्हाला जेवढी लांबी हवी असेल तेवढी तुम्ही विणून घ्यायची. सुरुवातीला मी इथे एक अर्धा खांब विणलेला आहे आणि त्यानंतर 4 डबल खांब आणि पुन्हा त्याच सर्कलमध्ये एक अर्धा खांब. अशा पद्धतीने हे 20 पाकळ्याचा हा राऊंड मी कम्प्लीट करून घेणार आहे. त्यानंतर पुढे आपल्याला बाजूने एक एक अर्धा खांब आणि 4 पाकळ्या म्हणजे 4 खांब जे आहेत ते डिवाइड करायचे आहेत आपल्याला दोन दोन, आणि त्याच्यामध्ये आपल्याला 6 डबल खांब विणून घ्यायचे आहेत. दुसऱ्या राऊंडमध्ये हा 4चा नंतर 6चा नंतर 8 आणि नंतर 10 असे आपण राऊंड विणून घेणार आहोत. आणि शेवटी मी याला बॉर्डर करून घेणार आहे. मी नंतर यापुढे वाढवणार नाही हे थालपोस किंवा टेबलमॅट. मी डायरेक्ट याला बॉर्डर करून घेणार आहे. तेही डीपमध्ये कसं विणायचं ते मी दाखवेल. हे असे छोटे छोटे सर्कल बनवायचे. तुम्हाला जेवढ्या पाकळ्या हव्या असतील तेवढ्या पाकळ्या तुम्ही वाढवून घ्यायच्या. सुरुवातीला आपण 10 विणलेले आहेत. या राऊंडमध्ये आपल्या 20 पाकळ्या होणार आहेत. अवघडचं काहीही नाही, फक्त एका पाकळीवरती दोन सर्कल बनवायचे. राऊंड पूर्ण झाल्यावर जेव्हा आपण पाकळीला बॉर्डर करतो म्हणजेच हा धागा आहे तो मधला येलोवाला, त्याने आपण जेव्हा बॉर्डर करतो तेव्हा एका पाकळीवरती दोन पाकळ्या विणता येतील असे दोन सर्कल विणून घ्यायचे. आणि नंतर पुढे सुरुवातीला आपण जसं विणलं होतं त्याच पद्धतीने आपण विणून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण कसं विणलं होतं तर 4, 6, 8, 10 याच पद्धतीने आपल्याला हे राऊंड पूर्ण करायचे आहेत. चार खांब विणल्यानंतर दोन्ही बाजूला एक एक अर्धा खांब विणायचा. 6 खांब विणल्यानंतर दोन्ही बाजूला एक एक अर्धा खांब विणायचा. 8 खांब विणल्यानंतरही तसंच. 10 खांब विणल्यानंतरही तसंच. फक्त हे खांब जे आहेत ते आपल्याला कसे विणायचे आहेत तर 4 चे 4 आहेत तर आपल्याला 2 2 दोन्ही बाजूला डिवाइड करायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 6 विणायचे. 6 हे 6 चे 3 3 असं डिवाइड करायचं आणि त्याच्यामध्ये 8 विणायचे. 8 डिवाइड करायचं, 4 4 खांब दोन्ही बाजूला आणि मध्ये 10 खांब विणायचे. आणि शेवटी 10 खांब विणल्यानंतर आपल्याला हे डिवाइड करायचं नाही तर 10 खांब विणल्यानंतर आपल्याला सुरुवातीला जसं आपण इथं केलेलं आहे की फ्लॉवरच्या मध्ये बॉर्डर केलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही बॉर्डर विणा, नाही तर तुम्ही त्या पाकळ्यांवरती अर्ध्या अर्ध्या खांबांनी किंवा चेननी बॉर्डर विणू शकता. शेवट कसा विणायचा ते मी दाखवलेलं आहे. मध्ये तुम्हाला टेबलमॅटचा आकार वाढवून हवा असेल तर तुम्ही तो वाढवा. 10 नंतर आपले 20 येतील. त्या 20 40 पाकळ्या होतील जर तुम्ही राऊंड वाढवला तर. पण मी इथे 2 राऊंड विणणार आहे फक्त तुम्हाला समजण्यासाठी. हे टेबलमॅट मी विणून दाखवलेलं आहे. याच पद्धतीने 10 डबल खांब होतील. इथपर्यंत आपल्याला विणायचं आहे. प्रत्येक पाकळीमध्ये एक एक अर्धा अर्धा खांब शेवटी विणायचाच आहे हे लक्षात ठेवा. हा राऊंड कम्प्लीट झाला तर इथे आता आपण आपल्याला किती विणायचे आहेत तर 6 डबल खांब या 4च्यामध्ये आपल्याला विणायचे आहेत. असाच पूर्ण राऊंड विणून घ्यायचा. ही लाईन पूर्ण विणून घ्यायची. त्यानंतर या 6च्यामध्ये 8 डबल खांब विणायचे 3 3 बाजूनी आणि मध्ये 8
आणि अर्ध्या खांबावरती अर्धा खांब आणि 8 खांब विणून झाल्यानंतर शेवटी 10 खांब विणायचे आणि बॉर्डर तयार करून घ्यायची. याच पद्धतीने विणून घ्या. काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर शेअर करणार आहोत, सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवातीला जसा राऊंड विणलेला आहे तसाच हा राऊंड मी कम्प्लीट केलेला आहे. वेगळं असं काहीच नव्हतं, त्यामुळे तो पार्ट मी स्किप केलेला आहे. आता आपण याला बॉर्डर कशी करायची ते पाहूयात. 4, 6, 8, 10 या पद्धतीने आणि बाजूने 2, 2, 1/2 हे मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तरीही समजलं नसेल तर तुम्ही विचारू शकता. आता आपल्याला बॉर्डर करायची आहे. जो येलोवाला धागा आहे तिथे आपल्याला आता आपण ब्लॅक कलर तिथे अटॅच करून घेणार आहोत. सुरुवातीचा जर पार्ट तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक वरती आय बटनमध्ये शेअर केलेली आहे. फर्स्ट पार्ट या टेबल मॅटचा इथे मी ब्लॅक कलर यूज करणार आहे. इथे तुम्ही ग्रीन कलरही यूज करू शकतात किंवा पिंक कलरही यूज करू शकतात, पण इथे मी ब्लॅक कलर यूज करणार आहे. हे पहा, एक चेन बनवायची आणि जिथे हा येलो कलर आहे तिथून अशा पद्धतीने धागा ओढून घ्यायचा. हा अशा पद्धतीने आणि नंतर एक स्लिप स्टिच घ्यायची, पुन्हा धागा तिथूनच ओढून घ्यायचा आणि पुन्हा तिथे दोन्ही धागे एकत्र हे अशा पद्धतीने स्लिप स्टिचने अटॅच करायचं. इथे जर तुम्हाला टेबल मॅट वाढवायचं असेल तर तुम्ही 3-3 चेन बनवून जे 10 आपले खांब आहेत त्या 5व्या खांबावरती अटॅच करायचं. 5व्या खांबापासून पुन्हा 3 चेन बनवायचे आणि शेवटी जिथे अर्धा खांब दिला होता तिथे अटॅच करायचं. हे अशा पद्धतीने विणा. हे अशा पद्धतीने इथे मी हे वाढवणार नाही तर इथेच हे इथेच या टेबल मॅटचा एंड करणार आहे. त्यामुळे मी अशा पद्धतीने ही बॉर्डर अर्ध्या अर्ध्या खांबाने बॉर्डर विणून घेणार आहे. ही बॉर्डर कुठपर्यंत विणायची तर जिथे आपला अर्धा खांब आपण विणलेला आहे पाकळीचा शेवटचा हे पहा तिथपर्यंत विणायचा आणि तिथे गेल्यानंतर हे अशा पद्धतीने बॅक साईडनी वरती सुईने धागा खेचून घ्यायचा आणि 2 राऊंड धागा खेचून घेतल्यानंतर 2 वेळेस धागा खेचून घेतल्यानंतर अशा पद्धतीने अर्ध्या अर्ध्या खांबाने बॉर्डर करायची आणि पुन्हा पाकळीचा शेवट होतो तिथे अशाच पद्धतीने बॉर्डर विणून घ्यायची. या पाकळीच्यामध्ये जिथे येलो धागा आहे तिथे जाऊन हे अशा पद्धतीने धागा ओढून घ्यायचा आणि 2 वेळेस धागा ओढून घ्यायचा आणि स्लिप स्टिचने अटॅच करायचा. सुरुवातीला धागा ओढून घेतला तेव्हाही अटॅच करायचा आणि दुसऱ्या वेळेस धागा ओढून घेतल्यावर तेव्हाही अटॅच करायचा आणि पूर्ण
हे अशा पद्धतीने अर्ध्या अर्ध्या खांबाने बॉर्डर विणून घ्यायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो, चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. भेटूयात पुढील अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय, टेक केअर. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्स.